ऐसा गगनी रतला गंगा बंबसो माता कैवारी आला आणि अशा तऱ्हेने आरती झालेली आहे. आता मित्रांनो इथे तयारी करतायत सगळेजण निघायचे. आता आणि ही गणपतीची जागा रिकामी झालेली आहे आणि गणपती आता निघायची तयारी करतायत. इथे थोड्याच वेळात गणपती आपल्या घरी जातील. शेवटचा दिवस आहे मित्रांनो, अतिशय दुःखाचा असं म्हणायला काय अर्थ नाही. आणि अशा तऱ्हेने आमची गौरी निघालेली आहे तिच्या घरी. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती निघालेला आहे आमचे. गौरी आणि गणपती दोघेही निघालेले आहेत आता आपल्या आपल्या घरी जायला. अतिशय दुःखाचा क्षण. नमस्कार मित्रांनो, मी श्री जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज मित्रांनो विसर्जनाचा दिवस आहे, अतिशय दुःखाचा दिवस असं म्हणतं. बाप्पा आपल्या घरी निघालेले आहेत आत्ता आणि गौराई मातेसुद्धा घरी निघालेली आहे बाप्पांसोबत आपण पाहताय. तर आजचा हा ब्लॉग विसर्जनाचा आहे मित्रांनो आणि आम्ही आत्ता निघालो आहे विसर्जनासाठी. तर चला मित्रांनो आपण जाऊया आज बाप्पाच्या विसर्जनासाठी. पण आत गणपती बाप्पा ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस इतका आनंद असतो की तो सांगण्याजोगा नाही, असा आनंद असतो मित्रांनो. घरी त्यांच्या. तर चला मित्रांनो जाऊया आपण विसर्जनासाठी. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. पैशाचे नारळ. अरे बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा
गणपती बाप्पा वारिया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी। तर मित्रांनो चाललेलो आहे आम्ही आता विसर्जनासाठी आणि आमच्या इथे नदी आहे, मागे मी दाखवली होती तुम्हाला जगबुडी नदी, त्या ठिकाणी चाललेलो आहेत आम्ही। आणि हा हो दादा आहे आमचा, तो असतोच व्हिडिओ सारखा सारखा। आणि हे मागे तो आणत आहे तिकडे सिद्धूचा मागे गणपती राहिला आहे, कारण तो मोठा गणपती आहे, उचलायला खूप जण लागतात, त्यामुळं सिद्धूचा गणपती पाठी राहिला आहे, तो नंतर येईल त्यावेळेस मी दाखवेन तुम्हाला। आणि हे काही गावात गणपतीचं विसर्जनासाठी चालले आमच्या इथे सुतारवाडी आहे, तिथे गणपतीचं विसर्जनासाठी चालले नदीवरती। आता आम्ही आलेलो आहोत जवळजवळ विसर्जन ठिकाणी, ही आमच्या इथे जगबुडी नदी आहे, तिथे आम्ही विसर्जन करतो, त्या ठिकाणी आलेलो आहोत। आमची ही गौराई आई आणि हे सगळे महिला मंडळ। हा हे विसर्जन घाट आमच्या इथला जगबुडी नदी नदीजवळचा। बाप्पाचं विसर्जन आता होईल थोड्याच वेळात। आणि ह्या विसर्जन घाटावर आता आलेलो आहोत आपण, लास्टचा दिवस आहे मित्रांनो कोकणातला। गणपती जी काही 5 दिवसाची मजा आहे कोकणातली, ती मित्रांनो शब्दात सांगू शकत नाही। नैवेद्य दाखवत आहे सिद्धूचा गणपती, आता आणतात आहे हे लोक, तो सिद्धू आहे तिकडे, अशोक आणि विनू वगैरे सिद्धूचा गणपती घेऊन येतात आहे। आणि दीपक घाणेकर इतके आहे, हा बघा विसर्जनासाठी आलाय, मगाशी तो नव्हता दिसलाच नव्हता ब्लॉगमध्ये, तर हा आता आलेला आहे विसर्जनासाठी सिद्धूचा गणपती, तो विनू आहे माटी आणि हा मण्याला आहे। असं आहे ना, इथं विसर्जनाला कोण नाही, विसर्जनासाठी सिद्धूचा गणपती या ठिकाणी विसर्जन घाटावर आरती म्हणण्याची वेळ झालेली आहे। आता इथे आरती बोलल्याच्या नंतर विसर्जन केलं जाईनाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयासी सर्वांगी सुंदर उठी शेंदुराती मंगलमूर्ती।
मित्रांनो आरती आता झालेली आहे आणि आम्ही आता विसर्जन करण्यासाठी गणपती नदीमध्ये घेऊन चाललेलो आहोत. तुझ्याला चल राहुले झूम केला घरी. खड्डा बघून घ्या, खड्डा बघून घ्या, एकदम जाऊन. आणि अशा तऱ्हेने गणपतीच सर्व भक्तगण विसर्जन करतात. मित्रांनो, गणपती घरी येताना किती उत्साह मनात असतो, चैतन्यमयी वातावरण असं घरी पसरलेलं असतं. परंतु गणपती बाप्पा गावी जाताना सर्व भक्तगण दुःखी होतात आणि पुन्हा पुढच्या वर्षाची वाट पाहू लागतात. आणि मित्रांनो, हा आता सिद्धूचा गणपती विसर्जनासाठी घेऊन चाललेत. जाता मार जा एक तिथून चल. मित्रांनो, अशा तऱ्हेने गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. बाप्पा आपल्या गावी गेलेले आहेत आणि कोकणात गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर जे काय दुःख पसरतं ते काय सांगणार मित्रांनो. आणि आमचे सुद्धा दिवस इथले संपलेले आहेत. इथून आता पुढच्या वर्षाची वाट पाहायची, परतीचा प्रवास आणि पुढच्या वर्षीची पुन्हा बाप्पाची वाट पाहण्याची वेळ आलेली आहे. तर चला मित्रांनो, गणपतीच्या सणात आत्ता तर आपण पुढच्या वर्षीच मिळूया. तोपर्यंत आपल्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हो दीपक बरोबर बोलतोय, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा, आनंदी राहा. भेटूया, चला भेटूया आपण पुन्हा नवीन एका ब्लॉगसह. तोपर्यंत बाय मित्रांनो.